कोरोना उपचारांच्या आर्थिक मदतीवर टॅक्स लागणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर कंपनीकडून कुटुंबाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर पूर्ण करमाफी असणार आहे. कोणी अन्य मदत केली तरी 10 लाख रुपयांच्या मदतीवर कर लागणार नाही. सन 2019-20 आणि त्यापुढील वर्षापासून कर लागणार नसल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. लसीकरणात राज्यानं देशात अव्वल कामगिरी केली. राज्यात आजवर 3 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या लसीकरणात राज्यानं हा 3 कोटींचा टप्पा पार केला. दुपारी राज्यात 3,27,217 नागरिकांना लस देण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लढ्यात आतापर्यंत देशातील 776 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. इंडियन मेडिकल असोसिएशननं याबाबत माहिती दिली आहे. सर्वाधिक 115 डॉक्टरांचा मृत्यू बिहारमध्ये झाला. त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये 109 डॉक्टरांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. तर महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत 23 डॉक्टरांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वीच मास्क फ्री झालेले इस्रायलमध्ये पुन्हा एकदा मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सध्या जगात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हॅरियंटनं धुमाकूळ घातलाय. इस्रायलमध्ये 2 अंकी रुग्णसंख्या वाढ नोंदवली जाते. इस्रायलमध्ये आतापर्यंत 83% लोकांचं लसीकरण झालंय. मात्र लस घेतलेल्या काही नागरिकांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावॅक्स आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या भागीदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. याबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ट्विट करत माहिती दिली आहे. हा एक माइलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू करतोय असं ट्विट सिरमकडून करण्यात आलं. या ट्विटसोबत सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा राहण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. यासंदर्भात झी 24 तासनं बातमी दाखवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना जोगेश्वरी इथं राहण्यासाठी 3 मजली इमारत देण्यात आली आहे. याचं उद्घाटन नेस्को कोविड सेंटरच्या डीन नीलम अंद्राडे यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या कोविड इनोव्हेशन अवॉर्डमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकावलाय. कोविड काळातील उल्लेखनीय कामाबद्दल केडीएमसीला वाराणसीसह संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या अध्यक्षतेखाली आज या पुरस्कारांची घोषणा झाली. केडीएमसीनं खासगी डॉक्टरांसह राबवलेल्या कोविड आर्मी उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली. देशमुखांवरील ईडी कारवाई आणि केंद्राचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिली आहे. नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घराबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा झाले. देशमुखांवरील कारवाई सुडबुद्धीनं सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशमुखांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात आला. तसंच घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे